विद्यार्थी मित्रो, आज आपण आपला पुढचा घटक सुरू करणार आहोत की जो महत्त्वाचा घटक आहे, की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची फार गरज आहे, की जे आपला आहार आहे. आहार जे आपण आपल्या किचनमध्ये आपली आई, आपली आजी, आपली आत्या, आपली काकू जे स्वयंपाक करत असते, ती स्वयंपाक करत असताना त्याचा उपयोग केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे ती भाजी करत असताना त्याचा उपयोग केला जातो. आणि ते मग जे द्रव स्वरूपात असते, आता तुमच्या लक्षात आलं असेल मी एवढी पार्श्वभूमी का सांगितली तुम्हाला, की तुमच्या लक्षात येईल की जे द्रव पदार्थ, की ज्याशिवाय आपली मेन आपलं जे डाएट आहे, की जी भाजी करतो आपण, त्याशिवाय ती भाजी होत नाही. भाजीमध्ये ते एक जीव होऊन ती भाजीला जे टेस्ट आहे ते मिळून देत असते. आणि तो घटक म्हणजे तेल. तेल म्हणजेच काय? आपल्याला आता ऑइल सीड्स. ऑइल सीड्स म्हणजे काय? की ज्या तेल बियापासून आपल्याला तेल मिळते त्याला आपण काय म्हणतो? ऑइल सीड्स. सो वी हॅव टू स्विच ऑन द युअर नेक्स्ट कॅटेगरी ऑफ द क्रॉप्स इन दिस पेपर सेकंड, दॅट इज द रबी ऑइल सीड्स अँड दॅट इज द ऑइल सीड द विच गिव्ज एडिबल अँड नॉन एडिबल ऑइल. सो फ्रॉम आवर इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू, दिस ऑइल सीड्स विच आर एडिबल वन, दे आर इम्पॉर्टंट. नाव यू हॅव टू स्टडी दिस ऑइल सीड्स कॅटेगरी ऑफ द क्रॉप. सो इन शॉर्ट or in simple language, the seeds which gives the oil, they are called as oil seeds. Remember, the seeds which gives the oil, they are called as oil seeds. However, we are getting this oil from the oil seeds, you know, when these seeds are brought to the oil expellers, when these oil seeds are brought to the oil expellers, from we get the main product is the oil and the byproduct is the oil cake. Tumhala mahit hai तेलबिया जे असतात, तेलबिया आपण कुठं नेतो? तेलाच्या घाण्यामध्ये नेतो. की जिथं आपले तेलाचे घाणे असतात त्या ठिकाणी हे तेलबिया नेऊन त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आणि ते एक्स्ट्रॅक्शन करत असताना त्यापासून आपल्याला दोन महत्त्वाचे घटक मिळतात. एक मेन प्रॉडक्ट म्हणता येईल त्याला ऑइल, आणि दुसरा आहे ऑइल केक, म्हणजे तेल आणि पेंड. तेल आणि पेंड मुख्य घटक आहे आपला तेल. आणि त्याच्यावर दुय्यम घटक आपल्याला मिळत असतं पेंड, की जी पेंड आपल्याला पुढे उपयोगी आहे तुम्हाला मी सांगणार आहे. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ दिस ऑइल केक अँड दॅट इज द ऑइल. सो ऑइल इज नथिंग बट ऑइल सीड्स फ्रॉम दिस आफ्टर एक्सपेलर, आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ऑइल सीड वी गेट ऑइल अँड ऑइल केक. सो बिफोर ॲक्च्युअल यू हॅव टू स्टडी द क्रॉप, द importances of the oil seed, you have to see why the farmer is growing or why the farmer is taking or cultivating these oil seed crops. So first tumhala lakshat ala pahije ki telbiya shetkari ka lavto, telbiya shetkari ka lavto, teje mahatvaje upyog ahet je aplyala 4 te 5 mudyamadhe bagayche ahet, ki je aplyala nehmi parikshemadhe prashna number 2 ani 3 madhe vichartat. Write the importances of द ऑइल सीड इन द इंडियन फार्मिंग. भारतीय शेतीमध्ये तेलबियांचे महत्त्व काय आहे ते त्यामध्ये आपण एक 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 पाहू. जे 4 ते 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत, शेतकरी तेलबिया आपल्या शेतात का लावतो. त्याच्यामध्ये पहिला नंबर महत्त्वाचं जे येईल, ऑइल सीड्स गिव्ज व्हेजिटेबल ऑइल अँड फॅट टू द ह्युमन डायट. जे महत्त्वाचं मानवी आहार आहे त्या मानवी आहाराला तेलबियापासून आपल्याला तेल आणि स्निग्ध पदार्थ, जे फॅटी ॲसिड्स असतात, स्निग्ध पदार्थ ते मिळत असतात. सो oil seeds gives vegetable oil and fat to the human diet. Dusra mahatvacha upyog sangta yel aplyala ya telbiya pasun aplyala parkiye chalan bharpur milte. Ki je parkiye chalan ahe, foreign exchange ahe, they are the major source of the to get the foreign exchange by exporting it. Aplya bharatamadhe je telbiya hota, he telbiya aplya dusrya deshamadhe ayat karaycha, ani ayat kelyanantar aplyala tyachat patit aplyala paisa milto. So these oil seeds give or they are the major source of the foreign exchange. तिसरा महत्त्वाचा उपयोग आहे की बाबा, जसं आपल्या आवडीनिवडी असतात जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आवडीनिवडी असतात प्रत्येक गोष्टीचे. मन असं आहे की मन आपलं कंट्रोलमध्ये नसतं आणि आपल्याला काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाही, काही गोष्टी आपण करतो, काही गोष्टी करत नाही. त्याचप्रमाणे तेलबियांच्या बाबतीत असं काही नाही. ऑइल सीड्स कॅन बी ग्रोन, दे कॅन बी ग्रोन इन ऑल काइंड ऑफ सॉइल. लक्षात घ्या नेहमी, जे तेलबिया ह्या कोणत्याही जमिनीमध्ये लावतात त्या तेलबियाला काय असे आवड निवड नाही. जसं तुमची आवडीनिवडी असतात, तुम्ही तेलबिया कोणत्याही जमिनीत लावा,
पीपीजी वाड करणार नाही, तुम्हाला पैसा मिळून देणार. सो देर इज नो चॉईस ऑफ द सॉईल, आयदर द सॉईल इज लाईट ऑर इट इज मीडियम ऑर इट इज हेवी, इट इज वेल कल्टिवेटेड. सो दीज ऑइल सीड्स कॅन बी ग्रोन इन ऑल काइंड्स ऑफ सॉईल. नेक्स्ट तुम्हाला बघता येईल, ऑइल सीड्स आर द वॅल्युएबल कॅश क्रॉप, गिव रेडी कॅश टू द फार्मर. ते नगदी पीक आहे, तेल बिया लावण्यामुळे आपल्याला ते नगदी ताबडतोब पैसा मिळून देतात. सो दे आर द वॅल्युएबल ऑइल कॅश क्रॉप. पुढचं आहे, फ्रॉम ऑइल सीड वी गेट द मेन ऑइल अँड द बाय प्रोडक्ट इज ऑइल केक. यू नो दॅट इज द ऑइल केक. आणि तुम्हाला माहीत आहे ऑइल केक म्हणजे काय? पेंट. तेलाचा उपयोग आपल्याला लक्षात आला, तुमच्या लक्षात आला असेल, तेल आपल्या मानवी आहारामध्ये स्वयंपाक करत असताना किचनमध्ये याचा उपयोग केला जातो, भाजी करत असताना. आणि जी तेलापासून मिळणारी जे तेलबियापासून मिळणारी जी पेंड आहे, ती पेंड आपल्याला जनावरांचं खाद्य, जनावरांचा चारा आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याला आता खत म्हणून, मॅन्युअर म्हणून आपल्याला वापरता येईल. सो दिस ऑइल सीड केक हॅज द ऑइल केक हॅज द टू मेन इम्पॉर्टंट फॉर द फीड ऑफ द कॅटल अँड फॉर टू डेव्हलप द फर्टिलिटी ऑर द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सॉइल इज इन्क्रीज्ड बाय इफ इट इज इनकॉर्पोरेटिंग इन द फील्ड. सो यू रिमेंबर दिस ऑइल केक हॅज टू मेन इम्पॉर्टन्स ॲट दॅट इज फीड ऑफ द कॅटल अँड टू इम्प्रूव्ह द सॉइल फर्टिलिटी. आणि पुढचा एक आपल्याला उपयोग सांगता येईल या तेलबियाचं, की जे आपलं रबीमध्ये मुख्य पीक असते, जसं हरभरा असेल, गहू असेल, इतर पिकं असतील, भाजीपाला असतील, तर काही तेलबिया असे आहेत की समजा ते तेलबिया आपण त्या शेताच्या चारी बाजूने बांधावरती धुऱ्यावरती लावले तर त्या मुख्य पिकाचं संरक्षण हे आपलं तेलबिया करत असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण देता येईल, करडीचं पीक. यू हॅव ऑल ऑफ सीन दॅट सनफ्लावर. करडीचं पीक म्हणजे जे काटेरी असतं, ज्याला पाने काटेरी असतात, मग हे करडीचं पीक समजा चारी बाजूने चारी धुऱ्यावर बांधावर तुम्ही लावले तर तुमच्या मुख्य पिकाचं संरक्षण करता येईल. त्याला उदाहरण देता येईल, त्यामध्ये हरभऱ्याचं पीक आहे, हरभऱ्याच्या शेताला चारी बाजूने जे काही एक एकर दोन एकर क्षेत्र असेल त्याच्या चारी बाजूने बांधावरती तुम्ही करडीच्या 2 ते 3 ओळी लावायच्या, जेणेकरून चोरं आणि जनावरं जी असतात, रानडुकरं जी असतात, ही जे शेतामध्ये नुकसान करत असतात त्यांचं संरक्षण मुख्य पिकाचं हे तेलबिया, फॉर एक्झाम्पल काटेरी झाड जे आहे करडीचं, त्याला म्हणायचं सनफ्लावर. सो इफ यू सोन द 3 to 4 लाईन्स ऑफ द सनफ्लावर ऑन द बॉर्डर्स ऑफ द फील्ड, द मेन क्रॉप इज प्रोटेक्टेड. फॉर एक्झाम्पल ग्राम इज प्रोटेक्टेड इफ इट इज प्लांटेड बाय द सनफ्लावर, ॲज द सनफ्लावर इज अ थॉर्नी प्लांट. सो दीज आर द सम 5 इम्पॉर्टन्सेस ऑफ दिस द ऑइल सीड्स विच आर ऑलवेज आस्क इन द एक्झामिनेशन फॉर क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3. फॉर 2 मार्क्स यू हॅव टू राईट दीज 4 to 5 पॉईंट्स विल विच गिव्ज 2 मार्क्स 100% मार्क इन द एक्झामिनेशन. सो दीज आर द इम्पॉर्टन्सेस. नाव यू हॅव टू सी ॲक्च्युअल इन दिस पेपर यू हॅव टू स्टडी 3 रबी क्रॉप्स दॅट आर मस्टर्ड, लिन्सिड अँड सनफ्लावर. सो दिस मस्टर्ड, लिन्सिड अँड सनफ्लावर. मस्टर्ड म्हणजे मोहरी, लिन्सिड म्हणजे जवस आणि सनफ्लावर म्हणजे करडी. या 3 पिकाचा अभ्यास आपल्याला ह्या पेपर 2 करायचा आहे. तर त्यामध्ये पहिलं आपण आज आता घेणार आहोत महत्त्वाचं, मोहरी, दॅट इज मस्टर्ड. मस्टर्ड तुम्ही मोहरी पाहिला असाल किचनमध्ये, कोणाक भाजी करताना जी भाजीला आपण फोडणी देतो ती मोहरीशिव त्याला पर्याय नाही, त्याला म्हणायचं मोहरी. जी छोटी असते, आकाराने लहान असते, त्याला म्हणायचं मोहरी. आता तुम्हाला लक्षात असेल आपल्याकडे आपण काय काय घेतो, तूर घेतो, कापूस घेतो, मूग घेतो, उडीद घेतो, जसं आपलं एकच पीक असते त्याला म्हणायचं सोल क्रॉप, प्युअर क्रॉप, जे पूर्ण शेतामध्ये एकच पीक, तसं ही मोहरी त्याप्रमाणे प्युअर क्रॉपिंगमध्ये पंजाब, हरियाणा तिकडं शेतकरी ही लावत असतात. तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल, तुमच्या लक्षात आला असेल, DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, त्या चित्रपटामध्ये जे नट आहेत आपले शाहरुख खान आणि काजोल, त्यांचं एक गाणं चित्रीकरण झालं होतं की जेव्हा तो परदेशातून शाहरुख खान येत असतो आणि काजोलचं शूट त्या शेतात झालेलं आहे. म्हणजे ते कसं आहे मोहरीचं शेत, तुम्हाला ते मोहरीचं शेत कसं असतं, कारण आपण जे आवडीच्या गोष्टी असतात ते आपण ते फार आपल्या आकलन लक्षात राहते. म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने याची आपण शेती करत नाही, मोहरीची मुख्य पीक म्हणून, ते भुजम पीक म्हणून, मिश्र पीक म्हणून आपण घेत असतो. तर जे शेत तुम्हाला जे DDLJ मध्ये
दिलवाले दुनिया ले जाएंगे या चित्रपटामध्ये जे दाखवलं होतं शूट, ते जे मोहरीचे शेत आहे त्या मोहरी शेतामध्ये ते गाणं चित्रीकरण केलं होतं, ती म्हणजे मोहरी. आणि त्याच्यामध्ये एक संवादही होता जो शाहरुख खान आणि अमरीश पुरीचा असतो, सरसो कदा साग मक्याची रोटी. जसं आपण आपल्याकडे कापूस हे तूर लावतो त्याप्रमाणे पंजाबमध्ये हरियाणामध्ये यूपीमध्ये मोहरीचं शेत असतं. तुम्हाला थोडक्यात मोहरी कशी असते ते तुम्हाला थोडा विरंगुळा व्हावा म्हणून मी तिकडं तुम्हाला त्या चित्रपटाकडे नेलं होतं. आता आपण आपल्या चॅप्टरकडे वळूया की जे मोहरी आहे त्याला आपण सरसो म्हणतो किंवा लोकली इट इज कॉल्ड ॲज अ मस्टर्ड, सायंटिफिकली इट इज कॉल्ड ॲज अ ब्रासिका ज्युन्शिया. ब्रासिका ज्युन्शिया त्याचा उच्चार काय, ब्रासिका ज्युन्शिया. अँड फॅमिली आहे क्रुसिफेरी फॅमिली, दॅट इज क्रुसिफेरी. ओरिजिन युरोपा. भारताचं उत्पादनामध्ये आणि लागवडी क्षेत्रामध्ये जगामध्ये मोहरीसाठी नंबर एक क्रमांक आहे. त्यानंतर आपण व्हरायटीज पाहूया, तारा, तालामिरा, तुरिया, बनारसी राई, पंजाब गोल्ड, सीता, वरुणा. दीज आर द इम्पॉर्टंट व्हरायटीज सुधारित वाण आहे मोहरीचे. तिचा पेरणीचा वेळ ॲज यू नो इट इज अ रबी क्रॉप. यू ऑलवेज रिमेंबर वेन यू हॅव हर्ड दिस वर्ड दॅट इज अ रबी, क्लिक झालं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये फटकन. रबी म्हणलं की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जी लागवड करतात. स्विंग मेथड ड्रिलिंग आहे, ड्रिलिंग टिपणीच्या साह्याने सीड ड्रिलच्या साह्याने जी पेरणी करत असतो आणि त्याला एक ठराविक अंतर असतं. मोहरीमध्ये एक ठराविक अंतर आहे आणि ह्याचं अंतर आहे त्याला म्हणतो आपण स्पेसिंग. सो इट इज स्विंग बाय सीड ड्रिलिंग अँड स्पेसिंग अँड डिस्टन्स ऑफ 45 to 15 centimeters. यू ऑलवेज रिमेंबर दॅट दिस 45 and 15. 45 इज द डिस्टन्स बिटवीन द टू रोज अँड 15 इज द डिस्टन्स बिटवीन द टू प्लांट विद इन द रोड. तर लक्षात घ्या, जे आकडा मोठा आहे ते दोन ओळीतील अंतर असतं आणि जो आकडा छोटा आहे त्याचं अंतर आहे 15. सो सीड ड्रिलिंग इट इज डन ॲट अन स्पेसिंग ऑफ 45 by 15, दॅट इज द एरिया. एरिया फॉर वन प्लांट इज 45 by 15 square centimeters. सो दिस इज द स्पेसिंग इन केस ऑफ दिस मस्टर्ड. नाउ यू हॅव टू सी द सीड रेट. देर आर टू टाइप्स ऑफ सीड रेट. आयदर दिस मस्टर्ड इज सोन प्युअरली ऑर सोनली ऑर इट इज मिक्स विथ अदर क्रॉप. मिक्स क्रॉप, मिक्स क्रॉप म्हणजे आंतरपीक पद्धती. यामध्ये दोन पिकं असतात, मुख्य पीक आपलं मोहरी आणि दुय्यम दुसरं पीक. आणि दुसरी पद्धत आहे सोल, सोल क्रॉपिंग त्याला म्हणायचं, प्युअर क्रॉपिंग. तर प्युअर क्रॉपिंगचं सीड रेट जास्त असतं, मिक्स क्रॉपिंगचं सीड रेट कमी असतं. तर सोल और प्युअर क्रॉपमध्ये 4 to 6 kg पर हेक्टर सांगतात आणि मिक्स क्रॉपमध्ये 2 to 2.5. सो दीज आर द टू सीड रेट्स फॉर द मस्टर्ड ब्रासिका ज्युन्शिया, दॅट इज द सोल क्रॉपिंग और द प्युअर क्रॉपिंग. द सीड रेट 4 to 6 kg पर हेक्टर and in the mixed cropping the seed rate is 2 to 2.5 kg per acre. So remember the seed rate, which is again always asked in the examination, the question number 1A or 1 mark, what is the seed rate either by the sole cropping or by mixed cropping. So mixed cropping is kami aste and sole cropping is just aste. लक्षात घ्यायचं तुम्ही. आता त्यानंतर जे महत्त्वाचं आहे पिकाचं, जे मोहरी पिकाचं उत्पादन जे घटतं आहे कमी होत आहे त्याला कारणीभूत आहेत कीड आणि रोग. वातावरणामध्ये बदल झाला, हवामानामध्ये बदल झाल्यानंतर जो प्रादुर्भाव होतो त्यांना रोग म्हणतो आणि किडी म्हणतो. त्या किडीमध्ये महत्त्वाच्या दोन किडी आहेत, दॅट आर कॉल्ड ॲज पेस्ट विच अफेक्ट्स द क्रॉप ग्रोथ. अँड द इम्पॉर्टंट पेस्ट दॅट इज द मस्टर्ड ॲफिड अँड सेकंड इज द मस्टर्ड सॉफ्टफ्लाय. या दोन महत्त्वाच्या किडी आहेत करडीमध्ये. पहिली आहे मावा, त्याला म्हणायचं ॲफिड. तुम्ही पाहिलं असेल ग्रुपमध्ये, बंचमध्ये ते झाडाच्या शेंडाला असं त्या किडी असतात काळ्या काळ्या, ते पाहिलं की आपल्या अंगाला काटा येतो, पाहिलं की आपल्या अंगाला काटा येतो, त्याला आपण काय म्हणायचं, मस्टर्ड ॲफिड. आणि दुसरं आहे मस्टर्ड सॉफ्टफ्लाय. सो द सिरियस पेस्ट ऑफ द सॉफ्टफ्लावर इज मस्टर्ड ॲफिड. इन द फिल इन द ब्लँक क्वेश्चन नंबर 1A, दिस इज ऑलवेज आस्क्ड दॅट डॅश डॅश इज द इम्पॉर्टंट सिरियस पेस्ट ऑफ मस्टर्ड. ॲट दॅट टाइम यू हॅव टू राईट ॲफिड, APHRD. ॲफिड म्हणजे मावा. तर मावा ही महत्त्वाची घातक डेंजरस पिकावरील कीड आहे मोहरीवरील. त्या दोन्हीचं आणि दुसरी आहे मस्टर्ड सॉफ्टफ्लाय. सॉ म्हणजे काय, करवत. करवत तुम्ही ते सुताराकडे कॉर्पेंटरकडे पाहिलं असेल, करवत जे लाकडं कापतं त्याच्यामुळे तिचं नाव पडलं मस्टर्ड सॉफ्टफ्लाय. म्हणजे ते जे पानं असतात ना मोहरीचे
तर ही कीड काय करते, जसं सॉचे जे कडीचे जे ब्लेड्स असतात त्या प्रमाणे कुतरडून 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 खात असते, म्हणून त्याचं नाव पडलं मस्टर्ड सॉफ्टफ्लाय. सो मस्टर्ड ॲफिड अँड मस्टर्ड सॉफ्टफ्लाय, दीज आर द इम्पॉर्टंट पेस्ट्स ऑफ दिस मस्टर्ड. अँड दिस कॅन बी कंट्रोल बाय द डस्टिंग ऑफ द 5% BSC ॲट द रेट ऑफ 20-25 kg पर हेक्टर. या दोघीकडींचा बंदोबस्त करायचा असेल तर त्या मोहरीवर आपल्याला धुरळणी करावी लागेल. धुरळणी 5% BHC, दॅट इज बेंजिन हेक्साफ्लोराइड, 5% ऑफ BSC ॲट द रेट ऑफ 20-25 kg पर हेक्टर. नाव राईट द डिसीज इम्पॉर्टंट डिसीजेस, दॅट इज अल्टरनेटिव्ह ब्लाइट, ही बुरशी आहे. या बुरशीमुळे हा रोग होतो आणि बुरशीमध्ये रोग होत असताना म्हणून आपण ही रोग होऊ नये या पिकावरती. जी लक्षणे आपल्याला पानावर दिसतात, लक्षणे ही पानावर दिसतात, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला जे सुधारित चांगले वाण आहे या रोगाला प्रतिकार करणारे वाण आहेत, लाईक वरुणा आणि तुरिया, हे आपण लावले पाहिजे. टू ग्रो रेझिस्टंट व्हरायटी, टू मिनिमाइज द डिसीज अंडर कल्टिवेशन. पुढचं आहे पिकाची कापणी. पीक तेवढं पडू लागतात, आपण जो पिकाची कापणी करत असतो त्याला म्हणतो आपण हार्वेस्टिंग. अँड हार्वेस्टिंग इज डन बाय द स्पेशल इम्प्लिमेंट दॅट इज कॉल्ड अ सिकल. ऑलवेज फॉर स्पॉटिंग इन द प्रॅक्टिकल दिस इम्प्लिमेंट इज देअर. सो चंद्राच्या पोरासारखं जे असतंय त्याला विळा म्हणतो. विळाच्या साह्याने आपण मोहरी, त्याच्या मोहरीचं पीक जे हा 100 दिवसाचं असतं हे परिपक्व होत असतात, त्याला पानं पिवळं पडू लागतात आणि त्यावेळेस त्या करडी मोहरीची कापणी करतो. ज्या पेंड्या बांधायच्या आणि पेंड्या बांधल्यानंतर खळ्यामध्ये न्यायचं, जे पेंड्या बांधून बी मोकळं करायचं, सीड वेगळं करायचं. दुसरं हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड. द बंडल्स आर प्रिपेअर्ड अँड दे आर ब्रॉट टू द फिशिंग यार्ड. द सीड इज सेपरेटेड. द लास्ट अस्पेक्ट दॅट इज द ईल्ड. फ्रॉम दिस गुड कल्टिवेशन प्रॅक्टिस वॉट वी आर एक्सपेक्टिंग द ईल्ड फ्रॉम द मस्टर्ड. And there are two types of yield, that is the rainfed crop and the irrigated crop. The rainfed crop, which depends upon the total rainfall, we are not artificially irrigating that rainfed, that is 3-5 quintals, and the irrigated 10-12 quintals per hectare. Rainfed is utpanna kami aise ki paavacha paanavar yete aani irrigated ja mohrila apan paani dilela hai tacha utpanna aplyala 10-12 quintal milte आणि रेनफेडचं आपल्याला 3-5 क्विंटल मिळतं. सो दिस इज इन शॉर्ट अबाउट द इरिगेटिंग, दॅट इज द ईल्ड बाय इरिगेशन ऑर बाय रेनफेड. अँड द लास्ट अस्पेक्ट वट इज अगेन आस इन द एक्झामिनेशन इन क्वेश्चन नंबर 2 and 3, राईट द इकॉनॉमिक युजेस ऑफ मस्टर्ड. आर्थिक उपयोग, मोहरीचे आर्थिक उपयोग काय तुम्हाला जे सांगितलं, जसं महत्त्वाचा उपयोग आहे द लिव्ज, द एंडर यंग लिव्ज कॅन बी यूज ॲज अ व्हेजिटेबल. जसं आपण पालकाची भाजी करतो, चुक्याची भाजी करतो, मेथीची भाजी करतो, आंबाडीची भाजी करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या तब्येतीसाठी आपल्या आहारामध्ये तुम्ही मोहरीची भाजीसुद्धा पालकाप्रमाणे खाऊ शकता. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट इकॉनॉमी यूज, दॅट इज इट इज यूज ऑर इट इज यूज ॲज अ कंज्युम ॲज अ लिफी व्हेजिटेबल. द सीड इज यूज इन द कॉन्डिमेंट मसाला म्हणून फोडणी देण्यासाठी भाजीसाठी. अँड ऑल्सो ऑइल इज यूज इन प्रिपेरिंग द पिकल्स, म्हणजे लोणचं तयार करत असताना आणि भाजी तयार करत असताना ह्या मोहरीच्या तेलाचा उपयोग होत असतो. पुढे तुम्हाला माहीत आहे ते तेल बियापासून मिळणारं महत्त्वाचं तेल आणि पेंड आहे. पेंड ही जनावरांची खाद्य आहे आणि ऑयल खाण्यायोग्य आहे. सो फ्रॉम द ऑइल केक विच इज द बेस्ट कॅटल फूड अँड इट इज यूज फॉर इम्प्रूविंग द सॉइल फर्टिलिटी इन द फील्ड in the form of fertilizer. Oil is used for cooking purposes. And the important, again the last, telaacha praman, je kay oil side madhe telaacha praman hai mahatvacha aahe ki jya madhe tumhala telaacha praman asa sangta yeil ki 100 kilo biyane yet asta tyapasun tel kiti milte ani pend kiti milte tyacha praman je apan sangto te percentage madhe aahe. तर या मोहरीमध्ये तेलाचं प्रमाण आहे 30-48% आणि पांढरी मोहरी जी आहे आणखी व्हरायटी तिच्यामध्ये 25-33%. तर इन द एक्झामिनेशन इन द फिल्म ब्लँक क्वेश्चन नंबर 1 यू टू आस ऑइल कंटेंट इन द मस्टर्ड दॅट यू आर द राईट 30-48% अँड इन द व्हाईट मस्टर्ड इज 25-33%. सो इन शॉर्ट अबाउट दिस इज युअर ब्रासिका अँड जिन्सिया. थँक्यू.